आजच्या दिवसातली ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, कारण सीबीआय कडून आता माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावरती छापेमारी करण्यात आलेली आहे, तर त्यांच्यावरती गुन्हाही दाखल करण्यात आलेला आहे. नागपूरमधील त्यांच्या घरी सीबीआय कडून छापा टाकण्यात आलेला आहे. नागपूरमधील त्यांच्या निवासस्थानी त्यांची चौकशी देखील केल्याचं समजतंय. नागपूरमधील सिव्हिल लाईन परिसरामध्ये त्यांचं हे घर आहे. सिव्हिल लाईन परिसरात पीपीई किट घातलेले सीबीआयचे हे 6 अधिकारी आले आणि त्यांनी या ठिकाणी अनिल देशमुखांची चौकशीही केल्याचं समजतंय. 100 कोटी लाच प्रकरणी अनिल देशमुख यांची नुकतीच चौकशी झाली होती. परमवीर सिंह यांच्या आरोपांनंतर आता अनिल देशमुख यांना पदावरूनही पायउतार व्हावं लागलं होतं आणि आता छापेमारी सुरू झाल्यानं अनिल देशमुखांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. एक महत्त्वाची बातमी आहे, मुंबईमधील कलर कोडचा जो नियम आहे तो आता मागे घेण्यात आलेला आहे, कारण 2 ते 3 दिवसांपूर्वीच हा नियम लागू करण्यात आला होता आणि या नियम लागू केल्यानंतर लोकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं होतं. या ठिकाणी मुंबईत आता वाहनांवरील कलर कोड सक्ती ही रद्द करण्यात आलेली आहे. नागरिकांमध्ये असलेला संभ्रम आणि ही पद्धत पोलिसांसाठी तापदायक बनल्यानं अवघ्या 7 दिवसात कलर कोडचा हा निर्णय मागे घेण्यात आला. कोविड संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचारबंदी असतानाही मुंबईतील रस्त्यांवरती वाहनांची वर्दळ कमी होत नसल्यानं पोलिसांनी आता कलर कोड पद्धती आणली होती. मात्र ही पद्धती लागू केल्यानंतर त्याची अंमलबजावणी करताना मोठा गोंधळ उडत असल्याचं पाहायला मिळत होतं. नागरिकांमध्ये याबाबत संभ्रम होताच पोलिसांनी देखील आता ही सक्ती आहे ती मागे घेतलेली आहे. हा नियम आता मागे घेण्यात आला आहे.